हाय श्री गणेश, मी सुमन घाडीगावकर, सुपर सुमन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज आपण बघणार आहोत दिवाळी विशेष चकली. चला तर मी आता हे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ थोडे धुवून घेतलेले आहेत, धुवून थोडे कोरडे करून सुकवलेले आहेत ह्याला चांगले. आता सुकवून ह्याला आपण हे भाजायचे आहेत चांगले. थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत तांदूळ. अगदी गुलाबी रंग होईपर्यंत. आता हे तांदूळ आपण भाजून घेतलेले आहे चांगले लालसर बघू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये मी मुगाची डाळ घातलेली आहे. ही मुगाची डाळ देखील मी धुतलेली होती, धुवून ही सुकवलेली आहे थोडी. आणि आता ही डाळ मी 100 ग्रॅम घेतलेली आहे, 100 ग्रॅम. आता ही डाळसुद्धा आपली भाजून झालेली आहे, ती पण आता काढून घेऊया. आता मी घेतले आहेत गहू. आता गहू आपण चांगले भाजून घेणार आहोत. हे सुद्धा गहू 100 ग्रॅम घेतलेले आहेत. 100 ग्रॅम गहू घेतलेले आहे मी. गहू धुवायचे नाही आहेत, गहू तसेच भाजायचे आहेत. आपण आता गहू भाजून घेऊया चांगले लालसर. आता आपले गहू भाजून झालेले आहेत. आता आपण गहू काढून घेणार आहोत. ह्याच्यात जाणार आहे काळी मिरी. मी 15 काळी मिरी घेतलेली आहेत आणि 4 लवंग आहेत. ते मी भाजून घेणार आहेत थोडे आणि त्याच्यात टाकणार आहेत. हे जे भाजून केलेलं आहे त्याच्यात घालणार आहे हे मी. आता हे चकलीचं साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. आता हे आपण घरघंटीवरती द्यायचं आहे दळायला. चला तर मग आता चकलीचं पीठ हे रेडी आहे आपलं, दळून आणलेलं आहे. तर ह्या दळलेल्या पिठात आपण 1/2 किलो मैदा घालणार आहोत. हा जो 1/2 किलो मैदा घालणार आहोत आणि ह्याच्यात आता जाणार आहे मसाला. 1 चमचा मालवणी मसाला घातला आहे मी. आणि आत्ता जाणार आहे ह्याच्यामध्ये 1 चमचा कलर मिरची पूड, 1/2 चमचा हळद, 2 चमचे मीठ. मी इथे 1/2 चमचा मीठ घालत आहे. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपले हे पीठ मिक्स करून झालेलं आहे. हे पीठ आता ह्या एका फडक्यामध्ये बांधून घ्यायचं आहे. आता हे फडक्यामध्ये आपण ह्याचा गाठोडा बांधणार आहोत पिठाचं. तर आता हे असं गाठोडा आपण बांधून घ्यायचं आहे. तर असं आपलं हे गाठोडं बांधून झालेलं आहे बघू शकता. आता हे गाठोडं आपण कुकरमध्ये शिट्ट्या देण्यासाठी लावणार आहोत. आता कुकर ठेवलेला आहे मी गॅसवर, ह्याच्यामध्ये जाळी टाकलेली आहे खाली. आणि हा आता डब्बा मी ह्याच्यावर ठेवणार आहे, कुकरमध्ये ठेवणार आहे. आणि ह्या डब्यावरती हे गाठोडं मी ठेवणार आहे. आणि ह्याला चांगल्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घेणार आहे. चला तर आता आपल्या शिट्ट्या देऊन झालेले आहे पिठाला. आता हे गाठोडं आपण बाहेर काढणार आहोत. आता गाठोडं आपण सोडून घेऊया. हे असं आपलं पीठ, चकलीचे भाजणीचं पीठ असं तयार होणार आहे. हे आता गट्टे आपल्याला फोडायचे आहे, त्याच्यासाठी आपण दगडाचा वापर करणार आहोत.
असे गट्टे फोडून घ्यायचे आहेत। आणि हे आता मिक्सरला लावून घ्यायचे आहे। मिक्सरला लावल्याने काय होईल, हे बारीक पीठ असं त्याचं तयार होईल। जास्त आपल्याला त्याला मेहनत घ्यायला नको आहे। चला पीठ आपण मिक्सरला लावून घेतो आहे। हे पीठ सुकच लावायचं आहे मिक्सरला। पीठ मिक्सरला लावून घेतलेलं आहे आपण। आता हे आपण साळून घेऊया। असं हे पीठ तुमचं मस्त तयार होईल। भाजणीचं, चकलीच्या भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे। चला आता पीठ चाळून झालेलं आहे आपलं। मिक्सरला लावून पीठ चाळून झालेलं आहे। ह्याच्यात मी घालणार आहे तीळ। तीळ थोडे जास्त असेल तर चकली खूप छान लागते, त्यामुळे मी ह्याच्यात 25 ग्रॅम तीळ घालत आहे सफेद। आता ह्याच्यात जाणार आहे बेडेकर चकली मसाला। ह्याच्यात बेडेकर चकली मसाला मी टाकत आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घाला, जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही तिखट घाला। आता हे आपण साध्या पाण्यात मळून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घेऊन चकलीचं पीठ मळून घेणार आहोत आपण चांगलं। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। थोडं आपण त्याच्यात तेल घालणार आहोत। आणि तेल घालून मळून घेणार आहोत। आणि एक 5 ते 10 मिनटं जरा मुरत ठेवूया आपण हे पीठ। चला आता चकलीचा साचा घेतलेला आहे, त्याला आपण आतून दोन्ही साईडनी तेल लावून घेणार आहोत साच्याला पूर्ण। आता पीठ साच्यामध्ये टाकून आपण चकल्या काढायला सुरुवात करूया। आता चकल्या आपण पाडून घ्यायच्या आहेत। आता आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत। आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया। चला आता कढई ठेवलेली आहे, आपण बघूया तेल तापलं आहे का। आपलं तेल आपलं तापलेलं आहे। आता ह्याच्यात आपण चकल्या सोडायच्या आहेत हलगत। आता आपण खालची बाजू पलटी करून घेतलेली आहे। दोन्ही बाजूनी चांगले खरपूस असे तळायचे आहे चकल्यांना। अजिबात माझी चकली वितळलेली नाही आहे कढईमध्ये, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने जर तुम्ही चकलीची भाजणी केला तर खूप सुंदर चकल्या होतात। दोन्ही साईडून चांगले लाल असे गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतलेले आहे। अशा आपल्या भाजणीच्या चकल्या रेडी आहेत। आणि जर तुमच्या चकल्या कढईत घालता क्षणी जर तुटत असतील तर त्याच्यासाठी उपाय म्हणून तुम्ही जर तुमचं 1/2 किलोचं पीठ असेल तर त्याच्यात 1 वाटी मैदा घालून ते मळायचं आणि मग कढईत सोडून बघायचं। तुमच्या चकल्या अगदी व्यवस्थित होतील। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत पुन्हा भेटू, बाय।